नवाब मलिक भंगारवाला ते कोट्यवधींचे मालक असा त्यांचा प्रवास आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनतो याचं कारण म्हणजे नवाब मलिक यांना ईडीनं केलेली अटक ईडीने केलेली ही अटक सुद्धा काही आर्थिक व्यवहारांशी संबंधित आहे आणि त्यामुळेच ज्यांना विरोधक भंगारवाला म्हणून संबोधतात ते मलिक नेमके किती कोटींचे मालक आहेत करतात काय याविषयी या व्हिडिओतून या सविस्तर बोलू त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी गुरुप्रसाद आणि तुम्ही लोकमत पाहता नवाब मलिक यांना भंगारवाला का म्हटलं जातं इथून आपण सुरुवात करू तर नवाब मलिक यांच्या वडिलांनी मुंबईत कपडे आणि भंगाराचा व्यवसाय सुरू केला होता आमदार होईपर्यंत नवाब मलिक हा व्यवसाय करत होते पुढे त्यांचे कुटुंबीय हा व्यवसाय सांभाळू लागले तर असे हे नवाब मलिक भंगाराचा व्यवसाय करता करताच राजकारणात आले आमदार झाले मंत्री झाले आणि कोट्यवधींचे मालक झाले या नवाब मलिक यांची संपत्ती नेमकी किती तर दोन हजार एकोणीस मध्ये नवाब मलिक यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार नवाब मलिक हे पाच कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांचे मालक आहे त्यांच्यावर पंचेचाळीस लाखांचं कर्ज सुद्धा आहे नवाब मलिकांनी आपल्याकडे पाच लाख एकावन्न हजार आठशे सुसष्ट रुपयांची रोकड असल्याचं तेव्हा म्हटलं होतं तर बँकेत सहा लाखांहून अधिकच्या ठेवी असल्याची माहिती नवाब मलिकांनी त्यावेळी दिली होती बॉन्ड शेअर्स अशी मिळून एकूण एक कोटी तेरा लाखांच्या वर रक्कम ही नवाब मलिक यांच्याकडे असल्याचं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केलं होतं एल आय सीमध्ये पाच लाख रुपये मलिकांनी गुंतवले होते तर नवाब मलिक यांनी सोळा लाखांचं कर्ज हे दिलं सुद्धा होतं आता वाहनांबद्दल बोलायचं तर नवाब मलिक यांच्याकडे दोन कार आहेत एक अर्टिगा आणि स्कोडा या दोन्ही गाड्यांची किंमत दहा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये असल्याचं मलिकांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलं होतं तर नवाब मलिकांकडे असलेल्या एकूण दागिन्यांची किंमत ही बत्तीस लाखांहून अधिक आहे आता वाढलेल्या दरांनुसार या किमतीत आणखी थोडी वाढ झाली असेल तर नवाब मलिक यांच्याकडे दोन हजार एकोणीस साली स्थावर संपत्ती ही एक कोटी नव्वद लाखांहून अधिक होती नॅशनल इलेक्शन वॉच या संकेतस्थळानं मलिकांची ही माहिती प्रसिद्ध केली होती तसं पाहिलं तर अन्य राजकारण्यांच्या तुलनेत मलिकांची संपत्ती फार नाही पण मलिकांचा भंगारवाला ते नेता असा प्रवास पाहता त्यांनी जी माया आहे ती अनेकांना डोळे विस्फारायला लावते अशात दाऊदशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारामध्ये मलिक यांचं नाव आल्यामुळे त्यांच्या संपत्तीची आणि आर्थिक व्यवहारांची चर्चा ही नव्यानं सुरू झाली आता ईडी या प्रकरणात आपला तपास करते त्यातून काय निष्पन्न होत आहे हे बघायचं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते की हे सुडाचं राजकारण आहे तर विरोधक या प्रकरणानंतर मलिकांना घेरण्यावर ठाम आहे आता भंगारवाला ते कोट्यवधींचे मालक असा पल्ला गाठल्यानंतर मलिकांना ईडीने उचललेलं हे प्रकरण भोवतं का हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच या सगळ्या घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर का हा व्हिडिओ फेसबुकवर बघताय तर आमचं फेसबुकचं पेज हे लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद